एक व्हिडिओ येणार आहे माझ्याकडे जी दोन दिवसामध्ये. हा हा. दोन दिवसामध्ये जसंच हे व्हिडिओ आला जी की मी ते भांडाफोड करणार आहे व्हिडिओ सोबत. धनंजय मुंडे माझा नवरा आहे. ओके. आणि मी त्यांची बायको आहे. आणि घराणेशाही आता संपली क्युकी धनंजय मुंडेनी माझा तिरस्कार केला आहे. मॅडम, जसं आपण सांगितलं की एक खूप मोठा खुलासा करणार आहात आणि एक या राजकारणातला तुम्ही एक भंडाफोड करणार आहात, तर तो आम्हाला कधी ऐकायला मिळेल किंवा या महाराष्ट्राच्या जनतेला तो जो भंडाफोड आहे, जो खुलासा आहे, तो कधी मिळणार आहे? एक व्हिडिओ येणार आहे माझ्याकडे जी दोन दिवसामध्ये. हा हा. दोन दिवसामध्ये जसंच हे व्हिडिओ आला जी की मी ते भांडाफोड करणार आहे व्हिडिओ सोबत. आता माझ्याकडे रेकॉर्डिंग आणि काय पेपर प्रूफ पण आहे जी, पण व्हिडिओ आल्यानंतर मी ऑथेंटिकपणे भांडाफोड करू शकते. मॅडम, तुम्ही म्हणताय राजकारणात घाणेरडापणा, खालच्या स्तराचं राजकारण चालू आहे. आपणही एक राजकारणी आहात, आपणही एक संघटना चालवतात, काय सांगाल याबाबत? जे महाराष्ट्रामध्ये आज जे घाणेरडापणा राजकारणामध्ये चालू आहे ते घाणेरडापण घराणेशाहीच्या आहे आणि हुकुमशाहीच्या आहे. आणि जे लोकशाही आहे ते संपवते दिखते आपले सगळ्यांना. आपण बघू शकते की लोकशाही जे आहे ये लोकशाही संपून टाकली आहे हे लोकांनी. आणि त्याच्यामुळे मी करुणा धनंजय मुंडेनी पक्ष काढलेला आहे. आणि स्वतःपासून घराणेशाहीची सुरुवात मी करते. माझा एकच मुलगा आहे जो मुंडे खानदानचा एक लोता वारिस आहे, शिशिर धनंजय मुंडे. त्यांना मी राजकारणामध्ये आज उद्या कधीही राजकारणामध्ये घेऊन. धनंजय मुंडे माझा नवरा आहे. ओके. आणि मी त्यांची बायको आहे. आणि घराणेशाही आता संपली क्युकी धनंजय मुंडेनी माझा तिरस्कार केला आहे. आणि जे माझी लढाई आहे ते तोपासून सुरू झाली जब धनंजय मुंडेनी मला 27 वर्ष नंतर रोडवर सोडला. त्या दिवशी माझा सोडला त्या दिवशी घराणेशाही संपली. आता मी घराणेशाही धनंजय मुंडे हेच नाव वापरतात. मग धनंजय मुंडे नंतर तुम्ही पुन्हा राजकारणात आला, ही पण एका प्रकारची घराणेशाही आहे. नाही, तुम्ही जे बोलता ते खरी गोष्ट आहे, पण मी काय म्हणते, आता मी नवरा सोबत नाही आहे, तो घराणेशाही कुठे आहे? आणि आज मी स्वतःचे मुलगाला घरामध्ये ठेवून गोरगरीब जनतांना, नवीन लोकांना दरोदरी जाऊन गाव फिरून मी एकच विनंती करते. आता माझी निवेदन यात्रा पण सुरू होणार आहे की निवेदन यात्रामध्ये पण मी एकच गोष्ट करणार आहे की नवीन लोक तुम्ही पुढे या. आणि जरी माझा चांगला कॅन्डिडेट बीडमध्ये किंवा आपला बीडमध्ये आणि परलीमध्ये भेटला तर मी उभे पण टाकणार नाही स्वतःच्या. तो घराणेशाही